नमस्कार. शंतनुराव किर्लोस्कर म्हणजे औद्योगिक जगातील एक मोठे आणि अभिमानाने घ्यावे असे नाव. त्यांच्याबद्दल मी काही बोलणे म्हणजे असं होईल की लहान तोंडी मोठा घास असो, पण त्यांच्याबद्दल मनात असलेला आदर आज शब्दात व्यक्त करते. असे म्हणतात की एका मोठ्या वटवृक्षाच्या छायेखाली दुसरे झाड मोठे होत नाही, पण इथे मात्र त्याला अपवाद आहे. एक उद्योग महर्षीच्या पोटी दुसरे उद्योग महर्षी जन्माला आले आणि उद्योग विश्वात मानाचा आणि चर्चेचा विषय ठरले. माझ्या आजोबांच्या काळात आमचे हीट प्रूफिंगचा व्यवसाय होता. त्यानिमित्ताने आमचे कुटुंब किर्लोस्कर समूहाशी जोडले गेले, त्यामुळे लहानपणापासूनच आम्हाला त्यांच्याबद्दल आदर आणि कुतूहल होते. माझ्या आजोबांकडूनच माझ्या आईला उद्योजक बनायचे बाळकडू मिळाले असावे, म्हणून पुढे आईनी ब्रशचा व्यवसाय करायचं ठरवले. ती एका महिला उद्योजक प्रशिक्षण कार्यशाळेत जात होती. योगायोगाची गोष्ट अशी की तिथे शंतनुराव किर्लोस्करच शेवटच्या दिवशी प्रमुख पाहुणे म्हणून आले, आणि आनंदाची गोष्ट अशी की ते आईशी स्वतः 2 शब्द बोलले, ब्रशबद्दल माहिती विचारली आणि व्यवसाय पुढे करण्याचं खूप प्रोत्साहन दिले. आजही ती आठवण सांगताना आईच्या डोळ्यात जो आनंद असतो तो काही औरच असतो. पुढे काही दिवसांनी आम्ही किर्लोस्कर समूहाला ब्रश देऊ लागलो. शेती व नोकरी या व्यतिरिक्त काही वेगळेही उपजीविकेचे साधन असू शकते व त्यातूनही समाजाची उन्नती होऊ शकते असा विश्वास त्यांना होता, आणि त्या काळात असा विचार करणेही धाडसाचेच होते. अशा वातावरणात शंतनुरावांनी लोखंडी नांगर निर्मिती करण्याचा विचार केला आणि तो अंमलातही आणला. शेंगा तोडण्याच्या यंत्रापासून ते रस काढण्याच्या चरख्यापर्यंतचे यंत्र, साखर निर्मितीपासून ते ऑइल इंजिनपर्यंत आणि इस्पितळापासून ते हॉटेल इंडस्ट्रीला लागणाऱ्या आवश्यक उपकरणांपर्यंत अशा सर्व क्षेत्रात त्यांचा स्पर्श झाला, आणि त्या त्या क्षेत्राचे व त्या क्षेत्रात काम करणाऱ्यांचे त्यांनी कल्याणच केले. कोट्यावधी रुपयाचे परदेशी चलन भारतात आणणारे पहिले काही उद्योजकांपैकी एक म्हणजे शंतनुराव होते. जर्मनी, अमेरिका, आफ्रिका, युरोप खंडातील काही देश औद्योगिक संबंध प्रस्थापित करणारे किर्लोस्कर समूहाचा वाटा खूप मोठा आहे. शेतकरी अशिक्षित असतात तरी ते अज्ञानी नाही. त्यांना काही गोष्टी समजून सांगितल्या तर ते आपली उत्पादनं नक्की वापरतील हा विश्वास त्यांनी कायम बाळगला, आणि त्याप्रमाणे शेतकऱ्यांना त्यांनी यांत्रिक शेतीचे महत्त्व पटवून दिले. जगात जिथे जिथे शेती चालते त्या त्या प्रत्येक खंडात असंख्य देशात किर्लोस्कर पंप, किर्लोस्कर इंजिन्स आजही वापरली जातात. आज किर्लोस्कर समूहाचे 25 जास्ती कंपन्या कार्यरत आहेत. स्वतःच्या प्रगतीबरोबरच त्यांनी सेवा देणाऱ्या सुमारे 500 लघुउद्योगाची काळजी त्यांनी केली व त्यांना सगळ्यांना सातत्याने काम मिळत राहील ह्याच्याकडेही त्यांनी नेहमी पाहिले. ते केवळ आपल्या समूहाचा भरभराट करू पाहणारे उद्योजक नव्हते. आपण राहतो त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मानणारे ते एक होते. ज्ञान प्रबोधिनी आणि शैक्षणिक व अन्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुण्यातील अनेक संस्थांना त्यांनी कायम सदळ हाताने मदत केली. राजा केळकर वस्तू संग्रहालयात उभारण्यासाठी सहकार्य केले. जिथे जिथे शेती चालते त्या त्या प्रत्येक खंडात असंख्य देशात किर्लोस्कर पंप, किर्लोस्कर इंजिन्स आजही वापरली जातात. आज किर्लोस्कर समूहाचे 25 जास्ती कंपन्या कार्यरत आहेत. स्वतःच्या प्रगतीबरोबरच
त्यांनी सेवा देणाऱ्या सुमारे 500 लघुउद्योगाची काळजी त्यांनी केली व त्यांना सगळ्यांना सातत्याने काम मिळत राहील ह्याच्याकडेही त्यांनी नेहमी पाहिले. ते केवळ आपल्या समूहाचा भरभराट करू पाहणारे उद्योजक नव्हते, आपण राहतो त्या शहराचा सर्वांगीण विकास व्हावा हे सुद्धा आपली जबाबदारी आहे असे मानणारे ते एक होते. ज्ञान प्रबोधिनी आणि शैक्षणिक व अन्य सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या पुण्यातील अनेक संस्थांना त्यांनी कायम सढळ हाताने मदत केली. राजा केळकर वस्तू संग्रहालयात उभारण्यासाठी सहकार्य केले. पिंपरी चिंचवड आज महत्त्वाचे औद्योगिक केंद्र बनले आहे, त्यातही शंतनुरावांचा खूप मोठा वाटा आहे. कॅक्टस अँड रोजेस या पुस्तकातून त्यांनी आपल्या आयुष्यातील आठवणी व अनुभव अभिव्यक्त केले आहेत. आध्यात्मिक भारताकडून औद्योगिक भारताकडे झालेल्या वाटचालीत शंतनुरावांचा आणि किर्लोस्कर समूहाचा अतिशय महत्त्वाचा वाटा आहे. शेवटी एवढंच म्हणेन की दिव्यत्वाची जेथे प्रचेती तेथे कर माझे जुळती.